आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट, क्वेश्चन आहे, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन CGS सिस्टीम इज 79 पर सेंटीमीटर, इट्स व्हॅल्यू इन SI युनिट इज। आपल्याला सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिलेली आहे CGS मध्ये, ती दिलेली आहे पहा इथे। समजा मी S इज इक्वल टू म्हणतो सरफेस टेन्शन, S इज इक्वल टू 17 डाईन पर सेंटीमीटर। याला कन्वर्ट करता येईल, 1 डाईन म्हणजे 10 to the power of -5 असते, म्हणून 17 × 10 to the power of -5 न्यूटन डिवाइडेड बाय सेंटी म्हणजे 10 to the power of -2 असते, म्हणजे न्यूटन पर मीटर। सो याला जर आपण सॉल्व केलं तर हे होईल 17 × 10 to the power of -3 न्यूटन पर मीटर। सो मला फायनली लिहिता येते इज इक्वल टू और एस इज इक्वल टू 7 × 10 to the power of -2 न्यूटन पर मीटर। सो करेक्ट आन्सर असेल तुमचं 7 × 10 to the power of -2 न्यूटन पर मीटर। सो यामध्ये तुमचा ऑप्शन आहे फर्स्ट। ठीक आहे, थँक्यू।